मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। शिंदे कैंप के प्रवक्ता और थाने नगर निगम के पूर्व मेयर नरेश म्हस्के हाल ही में दीवा महोत्सव कार्यक्रम में शामिल हुए थे। इस दौरान उन्होंने दीवा के विकास को लेकर कई बातें कही थी। उन्होंने कहा था कि दीवा को सिंगापुर जैसा बनाने की कोशिश की जा रही है। आगे कहा कि हमारी पार्टी और नेता दीवा के विकास में जुटे हुए हैं। सुनिए दीवा महोत्सव में नरेश म्हस्के ने क्या कुछ कहा है। विकास झपाट्याने होता है। प्रत्येक वर्षी दिव्याच्या विकासामध्ये काही ना काही भर पडत आहे। आमचे नगरसेवक प्रामाणिकपणे दिव्यांचे प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करत आहेत। पूर्वीचं दिवा स्टेशन, दिवा परिसर व त्याच्यामध्ये दातिवली वगैरे सर्व विभाग आला आणि त्याच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल, हा बदल केवळ शिवसेनेमुळे झालेला आहे। आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, रमाकांत मडवी आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व नगरसेवक यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहे, म्हणून दिव्याचा विकास झपाट्याने होत आहे। टीका करणारे करत असतात, सगळ्याच गोष्टी ताबडतोब होत नाहीत। आम्हाला सुद्धा सिंगापूर बनवायचं आहे, परंतु सिंगापूर लगेच बनू शकत नाही, कारण दिव्यामध्ये प्रचंड प्रमाणात वस्ती वाढते, रोज लोक या दिव्यामध्ये वाढत जात आहेत। परंतु पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असेल, या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। इसी बात की आलोचना करते हुए मनसे विधायक राजू पाटील ने कहा कि सबने देखा है कि 8 सालों में कितनी बत्तियां जली है, दीवा में कितना विकास हुआ है, जो सिंगापुर के सपने लोगों को दिखाए जा रहे हैं। लेकिन अब जनता इतनी मूर्ख नहीं है जो सिंगापुर के नाम से उनका वोट लेने की कोशिश की जा रही है। सुनिए नरेश म्हस्के के बयान पर राजू पाटील ने क्या कुछ कहा है। माझे मित्र नरेश म्हस्के ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते, ठाण्याचा उपमहापौर दिव्यात राहतोय। या 8 वर्षात त्यांनी काय दिवे लावले ते त्यांना दिसलं असेल ना। सिंगापूर करायच्या वार्ता करतात, तिथे सिंगापूरला कचऱ्याचा प्रकल्प हे करून जो खत बनतो त्याच्यावर गार्डन बनवलेले आहेत। आमच्या दिव्यात हे कचरा आणून टाकतात, हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत। दिव्याचं यांनी सर्वांनी वासीपूर करून टाकलं आहे आणि यांची ती गँग आहे ती अजूनही ते दिवा ओरबाडतच आहे। त्यामुळे लोकांना असं गृहित धरून की आम्ही सिंगापूर करू मग आम्हाला मतं द्या, हे त्यांनी आता विसरावं। लोक तर काय एवढे मूर्ख राहिले नाही आहेत,